वेलकम टू सुग्रण कट्टा, मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी आलेली आहे नाशिकमध्ये सिन्नर येथे माझ्या माहेरी, आणि आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जे पापड करतात ते दाखवणार आहे। माझी आजी, वहिनी, आई सगळे आम्ही मिळून एकत्र पापड करतो, कारण हे वर्षभराच्या वाळवणीचे पापड असतात, तर अगदी योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं असतं। तर चला मग पाहूया कशा पद्धतीने आपण करणार आहोत। तर फ्रेंड्स, आपण आता बघतोय उडदाचे पापड। ह्याच्यासाठी उडदाचे पीठ घेतलेलं आहे, इथे बऱ्यापैकी जास्त पीठ घेतलेलं आहे, हे 3 किलो उडदाचे पीठ आहे। यासाठी मी अशा पद्धतीचा रामबंधूचा पापड मसाला घेते आहे। हा आपण आधी चाळणीने चाळून घेऊया, कारण ह्याच्यात बऱ्यापैकी जाडसर काळी मिरी असते, ती पापड लाटताना पापड फाटू शकतो म्हणून। त्यामुळे आपण जरासा ह्या मिक्सरला लावणार आहोत मसाला, पण त्याआधी आपण ह्याला चाळून घेऊया। या मसाल्यात सगळं काही असतं, जसं की पापड खार, मीठ, काळी मिरी वगैरे, हिंग, त्यामुळे वरून तुम्हाला काहीही टाकावं नाही लागणार। हा पाहू शकता कितपत जाडसर काळी मिरी आहे, यामुळे तुम्ही पापड लाटताना पूर्ण पापड फाटणार। त्यामुळे आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं क्रश करून घेणार आहोत। हे बघू शकता पूर्ण पावडर झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात। आता मी ह्यात ही टाकून देते, क्रश केलेली ब्लॅक पेपरच खूप छान लागते। तर अशा पद्धतीने मी सर्व साहित्य मिक्स करून घेते आहे, आणि ह्याला आता आपण पाण्याच्या सहाय्याने मळून घेणार आहोत। आता हे मिश्रण थोडं थोडं पाणी करून आपण मळून घेणार आहोत। पीठ बऱ्यापैकी घट्ट ठेवावे लागते। जशी की उडदाची डाळ थोडीशी चिकटसर असते, त्यामुळे मळताना तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, पण अगदी कमी पाणी वापरून आपण पीठ मळून घेणार आहोत। पीठ एकत्र थोडं मळता येत नाही आहे, तर थोडं थोडं करून मळून साईडला गोळा करते, कारण पिठाची क्वांटिटी जास्त आहे। आता आपण बघू शकता कितपत घट्ट पीठ आहे। जर पीठ पातळ झालं तर तुम्हाला लाटताना पापड भरपूर पीठ वापरावं लागेल, त्यामुळे आधीच घट्ट पीठ ठेवा, कारण आपण याला जवळपास 2-1 तास पीठ भिजवून ठेवणार आहोत। भिजवल्यावरही थोडंसं सॉफ्ट होतं। आता आम्ही ह्याच्यावरती तेल टाकून मळून घेणार आहोत। जवळपास 1 कपभर आपण तेल टाकून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत। आता ह्याचे मी 3 गोळे करून घेतलेले आहेत लहान लहान, हे व्यवस्थित मळून घेतले की आपण हे व्यवस्थित मळून घेतले आपण ह्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो आहे, जेणेकरून पीठ ड्राय होऊ नये म्हणून। आणि ह्याला आपण असा असेच्या असे
साधारण 2 तासासाठी हे गोळे ठेवून देणार आहोत. तुम्ही आता पाहू शकता जे पीठ आपण भिजवलेलं 2 तासासाठी मी पिशवीमध्ये ठेवलेलं आणि त्यानंतर हा आता सॉफ्ट गोळा झाला आहे. आपण मळलेलं तेव्हा जरा घट्टसर पीठ होतं. आता ह्याला पाटा आणि वरवंट्यावर ठेचून घेणार आहोत. अशा पद्धतीने पीठ ठेचून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही छोट्या खलबत्त्यात पण कुटून घेऊ शकता थोडं थोडं क्वांटिटी. पीठ जितक्या चांगल्या पद्धतीने कुटून घेतात त्यावरती त्याचा हलकेपणा असतो आणि तितके चांगले पापड होतात. जर अगदीच तुमच्याकडे खलबत्ता पण नाही आहे पाटा वरवंटा पण नाही आहे तर थोडे थोडे पीठ तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. जर खूप चिकट असेल पीठ तर थोडं थोडं तेल लावून घेणार आहोत. आता हे पीठ छान कुटून झालेलं आहे. ह्याचा व्यवस्थित गोळा म्हणून घेतोय आणि याला आता लांबट आपण करून घेणार आहोत कारण आपण ह्याच्या लाटा तोडणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा भाग निमुळता करत आपण याला पातळ करून घेतोय. अशा पद्धतीने आपण लाटा केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक पापड लाटून दाखवते. थोडंसं लाटायला आपण पीठ घेतलेलं आहे त्याच उडदाच्या डाळीचं पीठ आहे. हवं तर तुम्ही तेलावर पण लाटू शकता. पापड लाटताने खाली लाकडाचा पळपटसुद्धा दिसतो इतपत पातळ तो लाटलेला आहे. अशा पद्धतीने सगळे पापड मी लाटून घेते. अशा पद्धतीने आता हे सगळे पापड मी सुकवून घेतलेले आहे. हे सावलीतच आपण सुकवून घेत आहोत. थोडेसे उलटपलट करणार तासाभराने अंदाजे. साधारण 5-6 तास सावलीत सुकल्यानंतर असे हे पाटीमध्ये पापड काढून ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याला थोडंसं ऊन देणार आहोत जेणेकरून वाळवणीचे पापड हे वर्षभर चांगले टिकतील. तर फ्रेंड्स पाहिलेत किती मस्त पापड झालेले आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळ्यांनी रेडी केलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडते तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असणार आहे तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सध्या मी तुम्हाला अगदी पारंपरिक पदार्थ दाखवत आहे तर पुढे मी आणखी पदार्थ दाखवणार आहे त्यामुळे प्लीज फॉलो करा तुम्ही सुवर्ण कट्टाला. फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय. हाय फ्रेंड्स, वेलकम टू सुवर्ण कट्टा. प्लीज तुम्ही या चॅनलला प्लीज लाईक, प्लीज शेअर, प्लीज सबस्क्राईब.